अध्यक्ष महोदय, ज्या मतदार संघातून मी प्रतिनिधित्व करतो त्या मतदार संघामध्ये तळेगाव दाभाडी ऐतिहासिक नगर परिषद, पर्यटनाचा प्रसिद्ध असलेलं लोणावळा शहर, त्या लोणावळा नगर परिषद, श्री क्षेत्र देहू, संत तुकाराम महाराजांची असलेली भूमी, त्या भूमीमध्ये देखील श्री क्षेत्र देहू नगर पंचायत आणि वडगाव नगर पंचायत देवरोड कॅन्टोनमेंट असं चार, दोन नगर पंचायत, दोन नगर परिषद, एक कॅन्टोनमेंट, अशा पद्धतीनं नगर विकास खात्यामध्ये हा भाग येत असताना गेले 5-6 महिन्यापासून तळेगाव दाभाडे शहरातल्या विकास कामांकरता काही निधी मी माननीय नगर विकास मंत्री महोदयांकडे पत्रव्यवहार करतोय, मागणी करतोय. देवरोड कॅन्टोनमेंट मध्ये मागील कामं जी मंजूर झाली त्यामध्ये 5 कोटी रुपयाची साधारणतः कामं ही स्थगित केली, त्याच्यावरची स्थगिती आपण उठवावी अशी देखील वारंवार विनंती करून सुद्धा कुठल्याही प्रकारची स्थगिती उठवली नाही. तळेगाव दाभाडे नगर परिषदेमध्ये रस्त्यांची कामं होणं अत्यंत गरजेचं आहे, त्याकरता देखील वारंवार प्रस्ताव दिले, एकही पैसा तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या विकास कामांकरता राज्य सरकारने दिला नाही. लोणावळा शहरामध्ये पर्यटनाला चालना मिळावी, ट्रॅफिकची समस्या आहे, त्याकरता देखील काही निधीची तरतूद करण्याकरता आम्ही प्रस्ताव दिला. मागच्या बजेटमध्ये, मागच्या अर्थसंकल्पामध्ये स्काय ग्लासवॉकची देखील निर्मिती होण्याकरता राज्य सरकारनं घोषणा केली, त्यावरती देखील आपण एकही पैसा दिला नाही. अध्यक्ष महोदय, माझं नगर विकास मंत्री महोदयांना सांगणं की आपण सर्वसामान्यांचं सरकार, कष्टकऱ्यांचं सरकार, महाराष्ट्रातल्या जनते सरकार म्हणून सांगत असताना आम्हाला देखील न्याय दिला पाहिजे. आमच्या देखील नगरपालिकेमध्ये अनेक नागरिक राहतात, आज कामाधंद्याच्या निमित्तानं त्या ठिकाणी राहत असताना त्यांना देखील न्याय दिला पाहिजे, सुख सुविधा दिल्या पाहिजे. परंतु जाणीवपूर्वक आपण एकही निधी न देता जो निधी मागच्या सरकारने दिला तो देखील थांबवण्याचं काम केलं. महापाप तुमच्या भाषेत. अध्यक्ष महोदय, सार्वजनिक बांधकाम विभाग पान क्रमांक 104, प्राप्त क्रमांक 177, अभिमानानं सांगतो मागच्या सरकारनं, अध्यक्ष महोदय, माझ्या मतदारसंघात आई एकविरा देवीचं पर्यटन आणि तीर्थक्षेत्र असल्या ठिकाणी लेणीचं संवर्धन करण्याकरता आणि पर्यटन स्थळ आणि एकविरा देवीचं तीर्थक्षेत्र विकसित करण्याकरता 90 कोटी रुपये दिले. संत जगनाडे महाराजांच्या तीर्थक्षेत्राच्या विकास कामांकरता 85 कोटी रुपये दिले. लोणावळा उपजिल्हा रुग्णालय, वडगाव काणे उपजिल्हा रुग्णालय, इंद्रायणी नदी, पवना नदी, कुंडलिका नदी याच्यावर पुलावरच्या कामांकरता 100 रुपयाचा निधी दिला. प्रशासकीय इमारती करता 20 कोटी रुपये, तलाठी कार्यालय असतील, आदिवासी मुलांच्या विद्यालयाकरता चांगला हायस्कूल आहो याकरता देखील निधीची तरतूद केली आणि या सरकारनं मेहरबान केली आणि आमची कामं स्थगित केली. मागच्या पुरवणीला किंवा या पुरवणीला देखील एकही पैसा या सरकारने दिला नाही. मी मंत्री महोदयांना विनंती करतो, सन्माननीय सार्वजनिक बांधकाम मंत्री महोदय रवींद्रजी चव्हाण साहेब, ज्यांनी मावळ तालुक्यामध्ये भारतीय जनता पक्षाचं आमदार म्हणून प्रामाणिकपणे नेतृत्व केलं, अशा स्वर्गीय दिगंबर दादांची एकच मागणी होती की आमच्या भागाकडे जाणारा रस्ता आणि तिथल्या असलेल्या कुंडमळा या भागातील पुलाच्या कामाकरता, बांधणी करता आम्हाला निधी द्या. आम्ही मागितले म्हणून देऊ नका, परंतु स्वर्गीय दिगंबर दादा हे भारतीय जनता पक्षाचे प्रामाणिक कार्यकर्ते आणि आमदार म्हणून त्यांनी काम केलं, त्यांच्या नावानं तरी द्या. आणि दुसरी माझी मागणी आहे की ज्या ठिकाणी उपजिल्हा रुग्णालय सुरू आहे माझ्या वडगाव मावळचं, त्या उपजिल्हा रुग्णालयाचं काम आपण थांबू नका, त्या कामाचा देखील निधी आपण द्यावा अशी आपल्याला विनंती करतो. गिरीश भाऊ देखील या ठिकाणी उपस्थित आहे. शेवटचा मुद्दा घेतो फक्त ग्रामविकास मंत्री मोदय. गिरीश भाऊ तर काय मला भेटला, सुनील तू आपलाच आहे, मी म्हणतो मी तुमचाच आहे. गिरीश भाऊ एकच मागणी केली तुम्हाला, तुमच्याकडे अनेक पत्र दिली, 15-20-25 कोटी दिले, नाही मिळणार आम्हाला माहिती आहे, कारण मी तिकडे असल्यामुळे मला माहिती आहे कसं राजकारण करायचं, कसं कुणाला पकडायचं, कसं सोडायचं, आपण खेळतो. परंतु ज्या कामांना मी पैसे दिले होते, सरकारने मला दिले होते, त्या कामांमध्ये 25-15 एक सगळ्यात महत्वाची कामं होती, ती म्हणजे जल जीवन मिशन अंतर्गत पाण्याच्या योजना लोकसंख्येनुसार बसत नव्हत्या,
आणि म्हणून आपण 25-15 च्या अंतर्गत जो निधी पाण्याच्या टाक्यांकरता दिलता तो तरी किमान निधी आमच्या सरकारने दिलेला आहे तो आम्हाला द्यावा. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मंत्री महोदयांना देखील सांगतो, माझ्या भागातील ग्रामीण भागातील रस्त्यांना खड्डे पडलेत, रस्त्यांची कामं बंद आहेत, जर उद्या अपघात झाला, जर कुणाचा मृत्यू झाला तर त्याची जबाबदारी या सरकारने घ्यावी. पैसे देऊ नका आम्हाला, काय फरक पडत नाही, हे पाप करू नका. अनेक ठिकाणची कामं स्थगित केलीत आणि या मेहरबान सरकारनं आमच्या मावळ मतदारसंघामध्ये कुठल्याही विकास कामांना निधी देणार नाही असं फक्त जाहीर करावं. मी त्यांचा जाहीरपणा सत्कार करील, परंतु खोटं राजकारण करून दिशाभूल करून मतं मागायला येऊ नका. कालच्या ग्रामपंचायतीत भोपळा मिळाला एकच फक्त दिला. धन्यवाद.